टिटवाळा जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा. टिटवाळा शहरात श्रमजीवी संघटना महाराष्ट्राच्या वतीने जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि संस्थापिका अध्यक्षता विद्युलताई पंडित यांच्या आदेशाने ठाणे जिल्हा सरचिटणीस राजेश चने तसेच तालुका अध्यक्ष विष्णू वागे यांच्या मार्गदर्शनात रॅली व मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जगभरातील मूल निवासी आदिवासींच्या मूलभूत जगण्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले जावे, आदिवासींना सन्मानाने जगता येण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी जगभरातील देशांच्या शासनाने प्राधान्याने संकल्प सिद्ध व्हावे यासाठी 1993 पासून संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. यावेळी श्रमजीवी संघटना महाराष्ट्राच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त टिटवाळा पूर्व सावरकर नगर ते महागणपती मंदिरापर्यंत कल्याण तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील आदिवासी बांधव व भगिनीसह बालगोपालांनी पारंपरिक पद्धतीने वेश परिधान करून तारफा नृत्य करीत वाजत गाजत जल्लोष करीत मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस बाळाराम भोईर, टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव मोरेश्वर तरे, कल्याण डोंबिवली महापालिके प्रभाग क्रमांक 10 टिटवाळा मंदिर या प्रभागातील राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक संतोष तरे, टिटवाळा गावचे समाजसेवक संतोष जोशी, कल्याण तालुका अध्यक्ष विष्णू वागे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी जितेंद्र कानडेसह आधार न्यूज टिटवाळा.